बातमी अहमदनगरमधून आहे. अहमदनगर जिल्ह्यात मे महिन्यात तब्बल 9,000 लहान मुलांना कोरोना झाल्याचं समोर आलंय. ही संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन मात्र सतर्क झालंय. लहान मुलांना कोरोनाचा विळखा. नगरमध्ये 9,000 मुलांना लागण. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र ही लाट येण्यापूर्वीच अहमदनगरमध्ये 18 वर्षांखालील तब्बल 9,000 जणांना कोरोनानं घेरलंय. ही संख्या एकूण रुग्णांच्या सरासरी 10% इतकी आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त लहान मुलांची संख्या वाढती आहे. जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही 100 बेडचा वार्ड डेडिकेटेड चिल्ड्रन वार्ड करत आहोत. त्याचबरोबर त्या ठिकाणी 15 बेडचा ICU देखील त्या ठिकाणी करत आहोत. आणि रुरल हॉस्पिटल जे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये 25 ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी देखील चिल्ड्रनचा वार्ड आम्ही करत आहोत. एप्रिल आणि मे महिन्यातील अहमदनगरमधील लहान मुलांची आकडेवारी धक्कादायक आहे. इतक्या मोठ्या संख्येनं लहान मुलांना झालेली बाधा बघता ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का असा प्रश्न तज्ज्ञांना पडलाय. अहमदनगरमध्ये जे काही घडतंय ते पाहता करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांची बाधित होण्याची जे प्रमाण आहे ते निश्चितच वाढणार आहे. अशा स्थितीत लहान मुलांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. शिवाय कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास तातडीनं उपचार करणंही तेवढंच गरजेचं आहे. सचिन अग्रवाल, SAM TV, अहमदनगर.